उमेश कुलकर्णी दिग्दर्शित हायवे एक सेल्फी आर पार हा चित्रपट नक्कीच प्रवासाचा एक वेगळा अनुभव देतोय आणि ह्या अनुभवामध्ये तुम्ही एन्जॉय कराल त्या भावनाही एक सुरी अजिबात नाहीये. चित्रपट मला आवडला याची ही काही कारण. कारण क्रमांक एक, बऱ्याच दिवसांनी चित्रपटातल्या चित्रीकरणाकडे खास लक्ष जाईल असा चित्रपट पाहायला मिळतोय. खूप रिअल टाइम चित्रपट झालाय. यात सिनेमॅटिक पणा आहे पण फिल्मीपणा नाहीये. प्रवास दाखवायचा म्हणून खूप मोठ्या पल्ल्याचा रस्ता वगैरे नाही. साधा मुंबई ते पुणे प्रवास. या एवढ्या साध्या प्रवासात माणूस ह्या गोष्टीचे इतके वेगवेगळे पैलू इथे समोर येतात. प्रत्येक पात्राला एक एक सिच्युएशन दिली गेली आहे आणि त्यात ते स्वतःला आणि समोरच्याला एक्सप्लोर करतात. हे खरंच लेखक आणि दिग्दर्शकाचं कौशल्य. कारण क्रमांक दोन, दिग्दर्शकाने प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्रीला इथे स्वतःची अशी स्पेस दिली आहे. प्रत्येक कलाकाराचा अभिनय दिग्दर्शकाला कॉम्प्लिमेंट देईल असाच झालाय. विशेष म्हणजे कॅमेरा देखील दोन दृष्टिकोन दाखवतो, एक दिग्दर्शकाचा आणि एक कथेतल्या व्यक्तिरेखेचा. बऱ्याच दिवसांनी कॅमेराचा हा अनुभव इथे घेता आलाय आणि त्यामुळे ह्या चित्रपटात दाखवलेला प्रवास हा खूप रिअलिस्टिक वाटलाय यात काहीच शंका नाहीये. कारण क्रमांक तीन, कथांमध्ये कंटिन्युटी नाही, त्यामुळे एकसंध कथेचा प्रेक्षक कदाचित इथे रुळायचा नाही. कारण तुकड्या तुकड्यात हा प्रवास पडद्यावर येतोय, त्यामुळे नेहमीच काहीतरी जोरदार धमासान पाहायची सवय असणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट थोडा वेगळा ठरेल. पण समजायला सोपा असा हा चित्रपट नक्की आहे. कोणाचीच इथे अशी संपूर्ण कथा वगैरे नाहीये. मुंबई ते पुणे या प्रवासात एखादा माणूस जेवढं बोलतो त्यातून जे काही कळतं तीच काय ती त्याची कथा असते. एका परिस्थितीतून एखादी व्यक्ती साधारणतः किती कळू शकते आपल्याला, तसंच इथे आहे. कारण क्रमांक चार, चित्रपटाच्या म्युझिकलाही एक भाषा असते ह्याची जाणीव या चित्रपटाने नक्की होते. अमित त्रिवेदीचं म्युझिक हे सिलेक्शन अगदी योग्य ठरलंय. संगीतातही चित्रपटाच्या फ्लोचा वेग अगदी मस्त जमलाय. चित्रपटाला बॅकग्राऊंड स्कोरही उत्तम लाभलाय. उत्तम कॅमेरा अँगल, सिनेमॅटोग्राफी आणि वेगळ्या धाटणीचं म्हणजे रिअल लाईफ चित्रीकरण, ह्यामुळे हा चित्रपट नक्कीच उठून दिसतोय. कारण क्रमांक पाच, चित्रपटातल्या काही पात्रांना कथा आहे तर काही पात्रांना नुसती संभाषण आहे. साधारण आपण प्रवास करताना आपल्याला सोबत असलेल्या प्रवाशाची माहिती कधी कधी वरवर ऐकू येते. एखाद्याबद्दल खूप काही कळतं, एखाद्याबद्दल काहीच कळत नाही, हा आपला खरा अनुभव असतो. आणि हाच अनुभव अगदी तुमच्या दृष्टिकोनातून पडद्यावर येताना दिसतो, ही या चित्रपटाची मजा आहे. सतत दिग्दर्शक पॉइंट ऑफ व्ह्यू आणि कॅरेक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू हे दोन्ही स्पष्ट होत असल्याने हा चित्रपट सतत आतून बाहेर आणि बाहेरून आत असा प्रवास करतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा चित्रपट एक सेल्फी आर पार असाच आहे. मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स. पण अर्थात तुम्ही थिएटर्स मध्ये जा आणि हा चित्रपट पहा. आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला त्याबाबतचे रिव्ह्यू या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका.